नमस्कार, गोमंतक टीव्हीचेर येवकार. हांव गौरीश प्रभामणकर. गोमंतक टुडे या बुलेटिनांक सुरुवात करता. सविस्तर खबरां पयली नजर मारुया हेडलायन्साचेर. गोंयांत रस्ते अपघातांचे प्रकार सुरूच. फाटल्या 15 दिसांत जाल्ल्या अपघातांनी 21 जाणांक मरण. राज्यात बारीक सारीक अपघातांचे सत्र सुरूच. आसगावांत 3 गाड्यांचो विचित्र अपघात. कुर्टी फोंड्या कार आनी दुचाकी मदले जाल्ल्या अपघातांत एकलो गंभीर. पर्रा कलंगुटे कदंबा गेली रस्त्या भायर. भाजपा काँग्रेस आनी आरजीच्या उमेदवारांचे अर्ज भरपाचे थारले. भाजपा उमेदवार मंगळारा काँग्रेसीन धरलो रामनमीचो मुहूर्त. आरजीवाले भरतात 18 एप्रिलाक उमेदवारी अर्ज. 22 एप्रिलाक अर्ज फाटी घेवपाचो दीस. म्हादय बिगर गोंयकारांची बेकायदेशीर घरा आड कारवाय. तशेंच पोगो बील मान्य आसले जाल्यार आमचो इंडी अलायन्साक तेंको. रेव्होल्युशनरी गोवन्साची भुमिका. आरजीपीची 3 मागण्यो आमकां मान्य ना. आरजीपी म्हटल्यार भाजपाचे ट्रॅप. इंडी अलायन्स फुडाऱ्यांचे म्हणणे. हरमलातल्या 125 बेकायदेशीर बांधकामाचेर बेगीनूच कारवाय. 88 बांधकामां मोडपाची ऑर्डर. उरिल्ल्या बांधकामाचेर 15 दिसांत निर्णय. आनी आतां खबरो विस्तारांत. गोंयांत रस्ते अपघातांचे प्रकार सुरूच आसात. फाटल्या 15 दिसांत गोंयभर जाल्ल्या रस्ते अपघातांनी 21 जाणांक जीव वगडावचे पडल्यात. कालच्या एका दिसांत 2 वेगवेगळ्या अपघातांत 4 जाणांक मरण आयले. पळयात खासा रिपोर्ट. फाटल्या 15 दिसांत सगळेच मेळून 93 अपघात जाल्यात. हातूंतल्या 7 भिरांकूळ अपघातांनी 9 जाणांक आगताक मरण आयले. 1 जानेवारी सावन 15 एप्रिला मेरेन 106 दिसांत जाल्ल्या रस्ते अपघातांनी लागीं 80 ते 90 जाणांक मरण आयले. फाटल्या 24 वरांत वेगवेगळे कडेन जाल्ल्या 6 अपघातांनी 4 जाण आगताक सोंपले. आयतारा बांबोळे म्हामार्गाचेर तशेंच मुंगूल फातोर्डा जाल्ल्या 2 वेगवेगळ्या अपघातांनी 4 जाण आगताक सोंपले. दुचाकी वेले नियंत्रण सुटून बांबोळे जाल्ल्या स्वयं अपघातांत आसामाच्या दोग तरणाट्यांक जाग्यारूच मरण आयले. जाल्यार मुंगूल फातोर्डा जाल्ल्या अपघातांतूय 2 जाण सोंपले. काल राती कोलवा हायवेचेर मुंगूल हांगा कपेला कडेन जाल्ल्या एका अपघातांत 2 जाणांक आगताक मरण आयले. हे 2 जाण मूळ झारखंडी आनी सध्याक ते कोळम रिवणा हांगा रावताले. आनी कळिल्ल्या बायकी प्रमाणे हे 2 जाण आपल्या बायकाचेर येताले आनी तांचो तावो चुकिल्ल्यान तांणी सायडीक आशिल्ल्या इलेक्ट्रीक पोलाचेर व्हरून ती गाडी मारली आनी हे आगताक 2 जाण गेल्ले. हातूंत भितर तांची नांवां आसात ती अशीं जीवन सोरेन आनी डालू पुजर. अपघात आटपात हाडपा खातीर सरकारान साबार यत्न करूनय. गोंयांत अपघातांचो आंकडो वाडतच आसा. रस्तो सुरक्षा सप्तक बेशिस्त गाडी चलोवप्यांचेर कारवाय करप सुरूच आसले तरी लेगीत अपघात काय उणे जायनात. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. राज्यात एके वाटेन अपघातांत लोकांक मरण येवपाच्यो घडणुक्यो वाडत आसतना बारीक सारीक अपघातांचे सत्र चालूच आसा. आसगांवां एकाच सुवातेर 2 अपघात. सगळ्या गाडयांचे ड्रायव्हर पर्यटक. फोंडा कुर्टी कार आनी दुचाकीच्या अपघातांत एकलो गंभीर जखमी. पर्रा कलंगुटे रुटार कदंबा रस्त्या भायर गेली सुदैवान जिवीतहानी जावंक ना. पळयात हो घडणुक्यो. एका वटेन राज्यांत मोठ्या अपघातांनी लोकांक मरण येवपाच्यो घडणुको चालू आसतना विंगड विंगड सुवातींनी हेर बारीक सारीक अपघातूय घडत आसात. सोमारा फातोडेर आसगांव हणजूण वाठारांत थार जीप आनी चारचाकी मदीं अपघात जालो. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण दोनूय गाडयो ह्यो रेंट अ कार. दोनूय गाडयेंतले पर्यटक ड्रायव्हर सोरो पिवन गाडी चलयताले म्हणून थळावे बायलेन सांगले. अपघातांत रस्ते कुशीकचो दुरीगूय काबार. अजापाची गजाल म्हळ्यार परत हेच सुवातेर आनीक एक पर्यटक कार हाडून दुर्गाक मोकली. गाडयेंत घोवाणी बायल पर्यटक आशिल्ली. पोलिसांनी एकाच सुवातेर जाल्ले हे दोनूय अपघातांचो पंचनामो केलो. आवाज येवन आमी बायक सोडली. आवाज येयला इतले
इतले ट्राय कवता ते इतले ट्राय झाले ते सामकी गाडी सामकी दुर्गा दुर्गाचे इतले मोळा सगळं कोण मेलो मग खरेंच तुका सांगू पण हांवें चिंतून हांवें ओले चोरून लोकांक त्रास त्रास हे भायले लोक येवन आं कोण फायदे आनी फाटल्यान दुसरी गाडी आनी सकाळी आनी एक हे जाले एक्सिडेंट जालो एक्सिडेंट जाला आनी ते सांगता की आपूण तेका पळयतालो म्हण एक्सिडेंट ते न्हू ते बरेंच मारला त्यानं तेही हारले दिसता टायट हे सगळे पियोन दोन्ही एक्सिडेंट झाले ते सगळ्यात पियोन हांव सांगता ते हांवें राती पोलीस हाडलो ते हे कॉम्प्रमायज करूंक सोदिनार मागीर तेणी ओके म्हणला मागीर पोलीस येयले राती हय पोलीस ओके दोन गाडी पोलीस येयली दोन गाडयो पोलीस येयले दोन गेला फोणे कुर्टी कोपरवडा जंक्शनाचेर कार आणि दुचाकी मधी झाल्या अनेक एका अपघातात दुचाकी चालक वासुदेव जल्मी गंभीर जखमी ताका फोणेच्या उपजिल्हा हॉस्पिटलात उपचारा खातीर दाखल केला सध्या मी असा फोंडा बेळगाव हायवेचेर कोपरवडा जंक्शनाचेर सकाळी 10:15 सुमारास एक ऍक्सिडेंट झाला एक अर्टिगा कार जी फोणेच्यान बेळगाव साईडी वताली खांडेपारा साईडी आणि दुसरो असा तो एक टू व्हिलर वालो तो रावटी मर्क फॅक्टरी उरच्या हंगसरलो त्याचे नाव वासुदेव जल्मी तो फोणेच्यान येतालो आणि हांगाचे मिडियन जे असा तो हांगसरल्यान टर्न मारून परत फोंडा वचपाचे तयारी नाशिल्लो फाटल्यान अर्टिगा आशिल्ली तेन्ना ताका वाचोवपाचो पुरेपूर प्रयत्न केलो आणि स्पीडी नाशिल्ल्या कारणान मिडियनच्या खातीर शक्य झाले ना तो वासुदेव जल्मी जो असा तो सध्या आता गंभीर जखमी झाला त्याच्या तकलेक मार बसला ताका फोणेच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान सध्या दाखल केल्लो असा तेजेर उपचार चालू आसा तुम्ही हांगा फाटल्यान पळयता हांगा पुलीस सध्या पंचनामा चालू आसा ट्रेनिंग व्हॅली जी आसा गाडी व्हरपाक हे कोपरवडा जंक्शन जे असा ते खूप किराकूळ जंक्शन असा ह्याच्या पहिली हांगा बारीक मोठे ॲक्सिडेंट घडलेले असा सो हांगा जे मिडियन जे असा हे हांगा सामके धोकादे थळाव्या लोकांनी हांगा मिडियनची सोय नाशिल्ली थळाव्या लोकांनी तांकां हांगा व्हडलो वळसो घेवचो पडटा म्हणून हे मिडिया हांगा मुद्दम जावन स्वता जावन खणोन डिवायडर खणून हे मिडियन घेतलेले आसा सध्या थळाव्या लोकांची मागणी आसा हांगा कितें तरी बंदोबस्त पुलीस बंदोबस्त दवरचो जावं हांगा कितें तरी आनी एक प्रोविजन करचें सो दॅट फुडें हांगा आनी अपघात जावचे न्हू म्हणून चौथो अपघात कदंबाचो पर्रा कळंगूट रस्त्याचेर कदंबा बसीच्या ड्रायव्हरांचो कंट्रोल गेलो आणि बस रस्त्या भायर गेली सुदैवान जीवित हानी वा कोण जखमी जाऊ ना सकाळी पावडे असले वराक आम्ही म्हापशेच्यान कळंगूट येताले तेव्हा ते स्पीड ब्रेकर धाकटे एम्बुलन्स आहात त्याच्यावर गाडी स्पीड झाली आणि स्टेरिंग लॉक जाऊन गाडी बाहेर पडली इंजरी आहे दोन इंजरी इंजरी कोणाक काय झालं कितके जण आहे सात पॅसेंजर टोटल कितले आले सात पॅसेंजर लागला पॅसेंजर कोण कोण पॅसेंजर असले भुरगी जाणटी सगळे जाणटी आले आणि तू खून वयताले म्हापशेच्यान कळंगूट वयताले ऍक्सिडेंट कितल्या मग पावणे सातांक किती आले थंयसून येताना थंयसून येताना एकटो पॅसेंजर थंय रावलो ओके बस स्टॉपार रावलो तेणी एकदम म्हाका दिसता तेणी एकदम हात दाखयलो गाडी एकदम ब्रेक मारलो तो गाडी रेगुलरचे स्पीड जावन स्टेरिंगाचे कंट्रोल सुटलो कंट्रोल सुटलो ओके फाटल्यान फुडल्यान किती आणि गाडी असल्यो कायच नसली हेतून इंजरी कोणाक काय ना न्हू आता ड्रायव्हर खंय ड्रायव्हराक म्हापसा पळयला म्हापसा पोलीस स्टेशनार पळयला ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही उमेदवारी अर्ज भरपाचेर भाजप काँग्रेस आणि आरजीचे थारले भाजप उमेदवार फाल्यां मंगळारा उमेदवारी अर्ज भरतात काँग्रेसीन बुधवारा रामनमीचो मुहूर्त धरला आरजीवाले 18 एप्रिलाक उमेदवारी अर्ज भरतात हो सप्तक उमेदवारी अर्ज भरपाच्या दबाज्याचो थारपाचो लोकसभा वेचणूक 7 मायाक मतमेजणी 10 मायाक आता लगभग उमेदवारी अर्ज भरपाची गोयात भाजपा काँग्रेस आणि आरजीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरपाचे दीस थारले फाल्यां मंगळारा भाजपाचे श्रीपाद नायक आणि पल्लवी धेंपो अर्ज भरतात काँग्रेसीन बुधवारा रामनमीचो मुहूर्त धरला रामनमीच्या मुहूर्तार ॲडव्होकेट रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियतो फर्नांडीस उमेदवारी अर्ज भरतले जाल्यार आरजीचो मनोज परब आणि रॉबर्ट परेरा 18 एप्रिलाक उमेदवारी अर्ज भरतात सोळा तारीख आमचे नॉमिनेशन फायलिंग उत्तर गोयचे 12:30 आणि दक्षिण गोयची 11:30 मडगाव दक्षिणे काँग्रेस पक्षाचे जे नॉमिनेटेड उमेदवार जे असा दोन्ही उत्तर गोय तसेच दक्षिण गोय हांचे नॉमिनेशन आम्ही रामनवमीच्या शुभ दिसा करतले सकाळच्या 11 वरांचेर दक्षिण गोयचो आमचो कॅन्डिडेट उमेदवार कॅप्टन विरियतो फर्नांडीस हो पयली आपलो अर्ज घालतलो ताच्या उपरांत उत्तर गोयचो आमचो
कॅन्डिडेट ॲडव्होकेट रमाकांत खलप व साडेबारांक आपले अर्ज पणजे फायल करतलो. आमचो जो ऑफर आसा ही ऑफर सिंपल आसा. आमची तीन कंडिशनां, ही तीन कंडिशन जर तुम्ही आमची आयकता, ही तीन कंडिशन तुम्ही जर आमची आयकता जाल्यार आमी तुमच्या वांगडा बसोन सीट शेअरिंग जो फॉर्म्युला आसा तो डिस्कस करपाक तयार आहा. कित्याक फाल्यां तुमचे नॉमिनेशन तुम्ही 16 तारीख भरतले, आमी 18 तारीख भरपाचे आसा, मागीर 22 तारीख विड्रॉवल आसा, म्हणजे भरपूर टायम आसा अजून विड्रॉवल मेरेन. फाल्यां नॉमिनेशन भरले सुद्दां धरी आमी तुमकां ही ऑफर 20 तारखे मेरेन तुम्ही कितें जो आमकां रिप्लाय दिवपाचो, कित्याक 22 तारीख विड्रॉवल आसा, 20 तारीख मेरेन ह्या तीन आमचे जे कंडिशन आहे तीन कंडिशनाचेर तुम्ही आमकां रिप्लाय दिवपाक जाय. ल्हानशा गोयात लोकसभे खातीर आता मेरेन तरी 6 उमेदवार मैदानात आसात. घडये एन वेळार 1-2 हौशे गौशे अर्ज भरपाक शकतात. 22 एप्रिलाक अर्ज फाटी घेवपाचो दीस. एकदा काय उमेदवारी अर्ज भरले काय हे अधिकृत उमेदवार थारतले. मागीर नेट वेंचणुकेचो निकाला मेरेन राजकीय रणधुमाळी गोंया सयत पुराय देशात सुरू. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी इंडिया अलायन्सा वांगडा सीट शेअरिंग करपाक तयार आसा. मात त्या खातीर म्हादयचे संरक्षण, बिगर गोंयकारांच्या बेकायदेशीर घरा आड कारवाय, तशेंच पोगो बील मान्य करप ह्यो आमच्यो 3 अटी इंडी अलायन्सान मान्य करपाक जाय अशी अट RGPन दवरल्या. 20 एप्रील मेरेन ह्यो अटी मान्य आसा काय ना ते इंडी अलायन्सान स्पश्ट करचे अशें मनोज परबान म्हटला. आमचो जो ऑफर आसा ही ऑफर सिंपल आसा. आमची तीन कंडिशनां, ही तीन कंडिशन जर तुम्ही आमची आयकता, ही तीन कंडिशन तुम्ही जर आमची आयकता जाल्यार आमी तुमच्या वांगडा बसोन सीट शेअरिंग जो फॉर्म्युला आसा तो डिस्कस करपाक तयार आहा. कित्याक फाल्यां तुमचे नॉमिनेशन तुम्ही 16 तारीख भरतले, आमी 18 तारीख भरपाचे आसा, मागीर 22 तारीख विड्रॉवल आसा, म्हणजे भरपूर टायम आसा अजून विड्रॉवल मेरेन. फाल्यां नॉमिनेशन भरले सुद्दां धरी आमी तुमकां ही ऑफर 20 तारखे मेरेन तुम्ही कितें जो आमकां रिप्लाय दिवपाचो, कित्याक 22 तारीख विड्रॉवल आसा, 20 तारीख मेरेन ह्या तीन आमचे जे कंडिशन आहे तीन कंडिशनाचेर तुम्ही आमकां रिप्लाय दिवपाक जाय. जी म्हादयचेर जो कलसा बंडुरा जो प्रोजेक्ट कर्नाटका गोवर्मेंटान स्टार्ट केला, आमी आमचे कंडिशन पयले काँग्रेसीन एज अ काँग्रेस पार्टी नॅशनल काँग्रेस पार्टी तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाय आनी आपले जे न्यायपत्र तेंच्यांनी काडला भितर हो एक एडेड पॉयंट तेंच्यांनी घालपाक जाय आनी नॅशनल लेवलाचेर नॅशनल लिडरांनी तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगपाक म्हादय जी आसा ही फक्त आनी फक्त गोंयकारांकूच उरतली हे तेंच्यांनी आपल्या न्यायपत्रान घालपाक जाय, नॅशनल लेवलाच्या मॅनिफेस्टोन घालपाक जाय आनी नॅशनल लेवलाचेर प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाय नॉट इन गोवा. दुसरे जे आमचे कंडिशन आहा ते कंडिशन आसा काँग्रेसीन हे तुम्ही स्टेट मॅनिफेस्टोन घालपाचे नॉट नॅशनल स्टेट मॅनिफेस्टोन तुम्ही घालपाचे डेमोलिशन ऑफ ऑल द स्लम्स बस्तीज बाय मायग्रंट्स ऑन कोमदाद लँड अँड गव्हर्मेंट लँड. काँग्रेसीन आणि या इंडिया अलायन्सान सांगचे पडटले की पर्सन ऑफ गोवन ओरिजीन कोण, 5 वर्सां गोंयान रावता तो, 10 वर्सां रावता तो, आयजूच ट्रेनीन देवला तो, आयजूच फ्लायटान देवला बसीन देवला तो, 30 वर्सांचो 40 वर्सांचो 50 वर्सांचो काय 1961 पयलीचो कोण, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन कोण, गोंयकार कोण. आमचे पोगो बील तेंकां एक्सेप्ट करचें पडटले आनी जर ते एक्सेप्ट करिना थंयसर आमी तेंकां मातशें सूट दिता. तेंकां जर ते एक्सेप्ट करिना तेंकां पोगो बील आमचे मान्य ना तेंच्यांनी इलेक्शना पयली गोंयकार कोण हे डेफिनेशन तेंच्यांनी लोकांक सांगचे. इंडी अलायन्सान रेव्होल्युशनरी गोवन्साच्यो तिनूय मागण्यो अमान्य केला, तशेंच RGP म्हटल्यार भाजपाचे ट्रॅप, आमी ह्या ट्रॅपांत फसचे ना अशें इंडी अलायन्साच्या फुडाऱ्यांनी म्हटला. म्हादय तंटो लवाद काँग्रेसीच्या सरकारा वेळारूच स्थापन जाल्ले जाल्यार पोगो बील विधानसभेतूच भायर मारला. इंडी अलायन्साच्या फातोर्डा जाल्ल्या बसकेंत हे विधान गोंय प्रभारी माणिकराव ठाकरे तशेंच इंडी अलायन्साच्या हेर फुडाऱ्यांनी केला. Fall in any trap of BJP. I think I don't want to talk much on that. Yeah, je tane teen prashn kile gatle te maka iska ko bill manta te already dead zala te bahar gela. Dusre madhe baddal Congress paksh va sadat ladat asat
माधई जागोर म्हणतात तो काँग्रेस पक्ष घेऊन प्रत्येक मतदारसंघात डिस्प्यूट ट्रिब्युनल म्हणून तो आम्ही केलो. सो ताजेर आमकां सांगपाची गरज ना. व्हायचं पुराय गोयच्या जनतेक काँग्रेस पक्षाची किती भूमिका आशिल्ली माधईचेर हे खबर आसा, स्पश्ट आसा. आणि तिसरे, हांगा जितले आम्ही पॉलिटिकल पार्टीज बसल्यात, काँग्रेस पक्ष, आम आदमी, गोवा फॉरवर्ड, एनसीपी, शिवसेना, म्हाका दिसना की खंयचीच पॉलिटिकल पार्टी, कित्याक आम्ही सगळे जण वी फॉलो द रूल ऑफ द लॉ. आणि जे किती करपाक जाय ते वी वील नॉट एनकरेज एनी इरेग्युलरिटी. सो दीस जी पण ट्रॅप असा ते वी डोंट वांट टू फॉलो इन दॅट ट्रॅप. आज डिसिजन लेने के बारे में उन्होंने वेल करना चाहिए, जब हमारी उसमें आएगा तब उस वक्त हम डिसीजन लेंगे. लेकिन आज जिनको वो क्वेश्चन पूछना चाहिए वो सेंट्रल गवर्नमेंट को पूछना चाहिए, जो कि बीजेपी है, जो स्टेट गवर्नमेंट की बीजेपी है, उनके और इजहार जाता है क्या करना चाहिए, उन्होंने उस बात की बात के सामने रखना चाहिए जो भी उनका ही है. हम जब गवर्नमेंट में आएंगे जरूर गोवा की जो भी बात है वही हम करेंगे, लेकिन गवर्नमेंट आने की बात करेंगे. आज के इसमें हरमलातल्या बेकायदेशीर बांधकामाच्या विषयाचेर सोमारा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. 216 बेकायदेशीर बांधकामातली 53 आस्थापना बंद करपाची नोटीस पंचायतीन काढल्या. तशेंच 125 बांधकामां मोडपा विशीं थाराव घेतिल्लो आसा. 88 बांधकामां मातये भरवण करपाची ऑर्डर काढल्या. उरिल्ल्या बांधकामां विशीं फुडल्या 15 दिसांत निर्णय घेतले अशें हरमल पंचायतीन कोर्टाक सांगले. ह्या विशीं एडवोकेट जनरल देविदास पांगम कितें म्हणटात ते पळोवया. As far as that main structure which was constructed by that Kandhari is concerned, that structure is completely demolished now. That party is supposed to file a compliance report by 19th, and his lawyer told the court that they will file a compliance report by 19th. His statement that they have demolished the entire structure was accepted by the court, and then a compliance report will be filed by 19th. He said that there are some debris which are lying there that will be removed. As far as the structures of the ex-sarpanch are concerned, he also filed a compliance report today to say that 10 temporary structures which he had illegally constructed have been removed. And it has been checked also by us and it is found to be removed. The rest of the structures are concerned, the panchayat has filed some affidavit saying that what action they have taken. Panchayat has issued some show cause notices, etc. That the matter is kept now on this count as to panchayat should disclose to the court as to what further steps they have taken. 2060 मेरेन भारत देश कार्बन विरयत करपाची मोख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दवरल्या. तशेंच ह्या विशीं 2014 सावन काम लेगीत सुरू केलां. ह्या खातीर भाजपा हेर पक्षाची कॉपी भाजपा मारिना. जे हेरांक कॉपी करतात तांची कितें गत जाता ते सगळ्या मुखार आसा अशें विधान भाजपाचे सरचिटणीस नरेंद्र सावयकरान केलां. आम आदमी पार्टी तर्फे कॉपी संदर्भात काही उलोवपाची गरज ना. गाय सगळे प्राईम मिनिस्टरान ग्रीन एनर्जीच्या संदर्भात 2014 पासून कामाक सुरुवात केली. आणि ग्रीन एनर्जीच्या आमचो देश जो असा हे ग्रीन एनर्जी हे आम्ही म्हणत, आमचं सरकारही म्हणत, जग म्हणता की ग्रीन एनर्जीच्या संदर्भात आमच्या सरकारांनी पावलां मारली आणि काम केलं पहिली. हे काम खूप व्हडलं असं आणि म्हणून प्राईम मिनिस्टरांनी सांगला की बाय 2060 हे ग्रीन एनर्जी म्हणजे कार्बन फ्री कंट्री अशा पद्धतीचे आमचे जे मिशन असा ते आम्ही कम्प्लीट करतोय. आणि म्हणून त्या नजरेतल्यानच खरं म्हणजे हे काम चालू असा. याच्या खातीर कोणाची कॉपी मारपाची आमकां गरज ना. गोयांत बेकायदेशीर रेंव काडप्या आड राज्य सरकारान केल्ल्या कारवायेचेर मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठान समाधान व्यक्त केला. ह्यान फुडें दुसऱ्या राज्यांतल्यान गोंयांत येवपी रेल्वे खातीर आवश्यक परवानो आसा काय ना ताची खरपणान तपासणी जातली. तशेंच प्रत्येक शिमेच्या एंट्री पॉयंटांचेर हो परवानो दाखोवप सक्तीचे आसतले. बेकायदेशीर रेल्वेची याचिका न्यायालयान निकालात काढल्या अशी माहिती एडवोकेट जनरल देविदास पांगमान दिल्या. Court has satisfied itself that the order of the High Court of banning all illegal sand mining has been complied with. Secondly, certain precautions which the DMG, the government has taken for preventing this illegal mining, we have placed it on the record and the court has also expressed satisfaction. Today they have said that as far as the sand that is coming from outside the state, at the entry, at every border, wherever these trucks enter, the permit given by the other states authorities, means the authorities of the other states which permit transportation of ore into Goa, that permit also will have to be shown to the person who is checking at the border. So this is something new which has been done today. Thirdly, as far as other issues are concerned, like monitoring of the illegal sand mining, police action, then the
emergency number which is provided, that will continue now. Whenever there is an issue, you can contact at this number on a WhatsApp, and there are nodal officers, etc., who will take action. So today the High Court has disposed of this petition, and as far as this issue is concerned, presently it is closed in the High Court. So there was filed an affidavit long time back disclosing that most of these canoes are destroyed. Very few are left to be destroyed, because what happens is some of them are of plastic, etc., so it's difficult to destroy them. But they are of such a condition that they can't be used also. The court asked us whether the government can use these canoes, but we said that they are not worth using, so that court also has not said much about it. But the affidavits are satisfactory, and the court has accepted those affidavits. सोमारा कुडचड्या वाठारात सिवरेजीचे काम सुरू असताना उदका पाईपलाईन फुटली. उदका पाईपलाईन फुटून हजारांनी लिटर उदक इबाड झाले. सध्या ह्या वाठारात उदकाची पुरवण बंद केला. देखून बेगोबेग उदकाची पाईपलाईन दुरुस्त करपाची मागणी थळाव्यांनी केला. कुडचड्या सिवरेजीचे काम चालू असल्या कारणान खड्डे मारपाचे काम चालूच असा. स्पेशली मार्केट एरियात खड्डे मारपाचे काम चालू असल्या कारणान जे स्थानिक लोक असतात, तसेच बाजारात येवपी वचपी लोक असतात, त्यांना ह्याचा त्रास सहन करपाक लागता. तसेच स्पेशली आम्ही पोवपाक गेले जे फोर व्हीलर घेऊन येतात बाजारात या कामात वयतात, ते एक साईडीर रस्तो खणून असल्या कारणान ट्राफिक जाम जाता, त्या खातीर त्यांचा टायम जसो तो वेस्ट जाता. आणि आज पोलीस स्टेशन जे असा कुडचडे, त्याच्या मुखार खंय तरी नवीन जेसीबीतल्या खड्डो मारता असताना तो जेसीबीचे दात असतात, ते पाईपलाईनी जे मेन पाईपलाईन आली वॉटर सप्लायची ती तिका लागल्या कारण पाईपलाईन फुटली आणि कितलेशेच हजारांनी लिटर जे असा ते वाया गेले असा. आणि तसे तो वॉटर सप्लाय असलेल्या हॉटेलांनी या बिल्डिंगांनी या खंयच्या शॉपांनी तो खंय थप्प जाल्लो असा. लोकांची मागणी असा की अशी चूक जी असा ही परत घडची न्हू, जेणे लोकांक त्रास जाता आणि जातीतले बेगीन रिपेअर करची. गोमंतक टीव्ही खातीर गौरेश सतरकर. दक्षिण गोय जिल्हा हॉस्पिटलाच्या खासगीकरणाक काँग्रेसीन खर विरोध केला. सरकार दक्षिण गोय जिल्हा हॉस्पिटलात खासगी वैजकीय महाविद्यालय सुरू करपा खातीर नेटान यत्न करतात खंय. सरकाराच्या ह्या यत्नाक विरोध करपी निवेदन काँग्रेसीन हॉस्पिटलाचो वैजकीय अधीक्षक दोतोर राजेंद्र बोरकराक दिले. या विषयाचेर मुख्यमंत्र्यान स्पष्टीकरण दिवपाची मागणी काँग्रेस फुडारी एल्विस गोमसान केला. ते प्रायवेटायझेशन करपाक तो सरकार सोदता, ताजेर आमी 2020 फेब्रुवारी 2020 पयली उक्तावणी म्हणजे मेमोरांडम दिल्लो चीफ मिनिस्टर, उपरांत ते थंड पडले. ऑफकोर्स लोकल एमएलए आमचे लोकल एमएलए ताणें बी आवाज काढले. दसऱ्याच्या दिसाक हेल्थ मिनिस्टरान हांगा मडगांव सांगले की प्रायवेटायझेशन जावचें ना. उपरांत 2023 परतो विषय वयर सरलो की इट इज गोईंग फॉर प्रायवेटायझेशन. प्रायवेटायझेशन म्हणल्यार कितें? प्रायवेट मेडिकल कॉलेज ताचें अटॅच हॉस्पिटल म्हणल्यार हें रेडीमेड हॉस्पिटल सगळ्यांक तयार जाल्लें. जशी काय एक गाडी हाडून दवरली सरकारान घेतली आनी ड्रायव्हर मागीर कोणाकूय हाडून बसयलो, तेन्ना प्रत्येक डिस्ट्रिक्टाक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक एक एन्टायटलमेंट आसता की आपली ओन मेडिकल कॉलेज स्टार्ट करता. जशी बेळगांवान जाल्या, कारवारान जाल्या, आणि तसे गव्हर्नमेंट कितें करणार आणि काय मुद्दे आम्ही त्यांना त्या जाग रिइटरेट करून परते मेमोरंडम पूर्ण मेडिकल सुपरवायझरला दिला. इतल्याक सांगपाक की तुम्ही जर प्रायवेटायज करूंकच सोदता जाल्यार ताजी ट्रान्सपरंसी आसपाक जाय. सामकें म्हणजे डॉक्टरांनी लोकांक कळपाक जाय वॉट इज द ऍडव्हान्टेज, कित्याक हे इन्स्टिट्युशन एक हेरिटेज इन्स्टिट्युशन. हे जर फाल्यां प्रायवेटायज केलें तर हेल्थ केअर कॉस्ट जो आसा पब्लिकेचेर सामान्य मनशाचेर तो कित्याक कसो वाडचो ना हें तुमी दाखोवपाक जाय. तुमी भितरल्या भितर भितर करता पळय दॅट इज रॉंग. आनी आतां इलेक्शनाचे दीस इलेक्शन हांगा जाता म्हणून जर हें सगळें सामकें म्हणजे ताजेर शिक्को हें मारतले आनी क्लियर करून उडयतले अशी भिरांत आसा. म्हणून परत एक मेमोरांडम दिला, कांय डॉक्युमेंटूय मागल्या अंडर आरटीआय. इतलेंच आमी मेडिकल स्टुडंटाक सांगून आयलें. मडगांव आतां पुराय स्क्रॅपयार्ड जाला आनी हाका थळावो आमदार दिगंबर कामत जबाबदार आसा. आपणे फातोर्डाची सर्वांगीण उदरगत केला. दिगंबर कामत जर फातोर्डा आयलो जाल्यार तो फातोर्डाचे मोती डोंगर करून उडयतलो असो तोमणो विजय सरदेसाय हाणें दिगंबर कामतीक मारला. 70 पॅशन येवपाक पडलें तें पॅशनेट सर. दिगंबरान पयलें मडगांव कितें गेलें तें ताणें पळोवचें. मडगांव इज कॉलेप्सिंग, मडगांव इज बिकम अ मेगा स्क्रॅपयार्ड. फातोर्डान प्लॅन डेवलपमेंट जाता आनी थंय दिगंबर जर आयलो जाल्यार थंय कितें भलतेंच जावंक शकता. आमकां मडगांवचो मोतीदोंगर मॉडल कसोच फातोर्डार तेंकपाक बसूं नाका. वी जस्ट वी वॉन्ट टू कीप हीम अनटचेबल.
तो तुम्ही येता म्हाका खबर ना तो वेदर ही वॉन्ट्स द बीजेपी कँडिडेट टू वीन ऑर टू लूज खरें ताजें कितें आसा तें सो तातूंत म्हाका दिसता बरें लागना तेजें गणीत दिगंबर कामत वॉज रिस्पॉन्सिबल टू ब्रींग इन सर्टन प्रोजेक्ट्स विच वूड हॅव फिनिश्ड अवर एंट्री ऑफ द सिटी लायक अ ट्रक टर्मिनस येदो व्हडलो ट्रक टर्मिनस म्हळ्यार यू वूड हॅव स्टार्टेड अप सगळें सोशल रिल्स सगळ्यो येवपाच्यो हो प्रोजेक्ट ताजो ब्रेन चायल्ड आशिल्लो असले प्रोजेक्ट आम्ही आडायल्या गेले 15 वर्सां आनी तो आनी दामो म्हणून जॉयंट व्हेंचर प्रोजेक्ट हाडिल्ले लोकांची जमनी 5-5 रुपयान स्क्वेअर मिटर एक्वायर केल्ल्यो आनी ताजेर सगळे आपले लोकांनी आतां एक मास्टर प्लॅन हाडिल्लो जो मास्टर प्लॅन लोकांक दाखोवंकूच ना म्हणून हांव लोकप्रतिनिधी निवडून आयिल्लो लोकप्रतिनिधी हांवें पळोवंक ना मास्टर प्लॅन आनी दिगंबर प्लॅन करता मागीर दीस इज अ रियल इस्टेट कंप्लीट फ्रॉड वीच हे प्लॅन हे आशिल्ले गोमंतक टुडे बुलेटीन म्हळ्या गोमंतकाच्या फुडल्या खबरांक पळयत रावात गोमंतक टीव्ही.